नमस्कार, मी रितिका प्रभाकर पडवळ, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालयाची विद्यार्थिनी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आली आहे. तो विषय म्हणजे दुर्लक्षित कृषी क्षेत्र कारणे व उपाय. मानवाच्या मूलभूत तीन गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न ही मानवाची प्रथम गरज आहे, ती फक्त आणि फक्त कृषी क्षेत्रच भागवू शकते. असे हे कृषी क्षेत्र दुर्दैवाने दुर्लक्षित होत चालले आहे. त्याचे अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक कारण आपणास असे सांगते येईल की नकारात्मक दृष्टिकोन. कृषी व्यवस्थेत नकारात्मकता सहज आणि स्पष्ट कोठेही पाहावयास मिळते. कोणताही शेतकरी आपल्या मुलांनी शेती करावी या विचारसरणीचा पाहावयास मिळत नाही. तसेच आपली मुलगी कोणा शेतकऱ्याला द्यावी असंही कोणत्या शेतकऱ्याला वाटत नाही. त्याच्या मुला मुलींबाबतच्या आशा आकांक्षा या वेगळ्या असतात. दुसरे कारण शिक्षण, कौटुंबिक आणि समाज व्यवस्थेतील शेतकरी कुटुंबातील मुलं मुलींना हे ज्ञान ओघाने प्राप्त होत असते. तसेच त्यांच्यावर शेती व्यवसाय हा बिंबविला जात नाही. तसेच त्यातील पारिवारिक, पिढीजात आणि नैसर्गिक बारकावे कधीही त्यांना शिकविले जात नाही. शेती व्यवस्थेतील सामाजिक शिक्षण व्यवस्था हा मुद्दा फक्त आणि फक्त पदवीसाठी उपयुक्त आहे असे मला वाटते. कारण कोणताही कृषी पदवीधर हा आपल्याला आपणास शेती करताना पाहावयास मिळत नाही. तो कुठेतरी बँकेत, कारखान्यात, खता व औषधांच्या कंपनीत किंवा सरकारी स्पर्धेच्या माध्यमातून सरकारी सेवेत नोकरी करताना आपणास दिसून येतो. कृषी क्षेत्र दुर्लक्षित का आहे आणि का होत चालले आहे याच्यावर प्रभाव पाडणाऱ्या दोन महत्वाच्या बाबी म्हणजे निसर्गाचा लहरीपणा आणि मालाला मिळत नसलेला योग्य भाव. शेती व्यवसाय हा पूर्णतः निसर्गाशी निगडित आहे. पाऊस पडणे, पाऊस न पडणे, दुष्काळ पडणे या गोष्टी वारंवार होत असतात. वादळ, गारपीट, पूर परिस्थिती या गोष्टींना शेतकऱ्यांना वारंवार सामोरे जावे लागते. त्यातून उद्भवणारे नुकसान शेतकऱ्यांना अनेकदा सोसून न्यावे लागते. त्यातून निर्माण होणारी अनिश्चितता आणि तसेच त्यामुळे होणारे दुर्लक्ष कृषी व्यवस्थेला विस्कळीत करून टाकते. कृषी व्यवस्थेत शासकीय धोरणांचा खूप मोठा प्रभाव पडतो. तो असा की 400 रुपये किलो कांदा झाला की लगेच त्याची निर्यात बंद केली जाते. साखर निर्यात परवडत नाही म्हणून साखर कारखान्यांना दिल्या जाणारा निर्यात अनुदान हे सुद्धा बंद केले जाते. त्याचा परिणाम असा होतो की कृषी व्यवस्थेत पूर्णपणे अनिश्चितता निर्माण होऊन जाते. त्यामुळे अनेक जण कृषी व्यवस्थेपासून दुरावले जातात. पर्यायाने कृषी व्यवस्था विस्कळीत होऊन जाते. त्यावर उपायासाठी कृषी व्यवस्थेतल्या अनास्था दूर केली पाहिजे. कृषी व्यवस्थेकडे आत्मीयतेने पाहिले गेले पाहिजे. आपण एक दाणा पेरला की आपल्याला 1000 दाण्यांचा परतावा प्राप्त होतो. हे असे कृषी क्षेत्र आहे जिथे आपल्याला प्रत्येक क्षेत्र कमी पडले जाते. त्याचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे. कृषी क्षेत्र हे व्यावसायिक कृषी दृष्टिकोनाच्या पलीकडचे क्षेत्र आहे. त्यासाठी लागणारा निर्विष्ट हा तिथेच प्राप्त होत असतो. उदाहरणार्थ बी बियाणे, नैसर्गिक खते, नैसर्गिक कीटकनाशके इत्यादी क्षेत्रातून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक पिकाचा, त्यातील प्रत्येक भागाचा उपयोग होत असतो. त्यासाठी फक्त गरज असते की श्रमशक्तीची, कृषी व्यवस्थेतील निर्विष्टाची, बाजारातील अवलंबित्व या दोन गोष्टींचा समन्वय साधला गेला तर कृषी क्षेत्र कधीही तोट्यात जाणार नाही. जगाला जगवणारी फक्त शेती आणि फक्त शेतीच आहे. तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.